नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जगात आजही मेंदू नसलेले नराधम जन्माला येतात आणि इतकं क्रूर पाप करतात की त्याला शब्दच नसतो, असतो तो फक्त मृत्यूदंड. अशीच वाईट घटना नांदेडच्या मुदखेडमध्ये घडली आहे. एका नराधमानं 6 वर्षाच्या चिमुकलीला गावातून पळवून नेलं आणि आडरानात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिचा निर्घुण खून केला आणि मृतदेह आडरानात टाकून दिला. मुदखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिनांक 14 जानेवारीला एका 6 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली. यावरून पोलीस स्टेशन मुदखेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील मुलीचा मुदखेड परिसरात शोध घेतला असता दिनांक 15 जानेवारीला मुदखेड ते उमरी जाणाऱ्या रोडच्या बाजूला मोकळ्या जागेत मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. तपासासाठी पोलिसाची वेगवेगळे तपास पथके करण्यात आले. गावातील लोकांची विचारपूस केली, तसेच गोपनीय बातमीदार नेमण्यात आले. या प्रकरणात एका अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे दशरथ उर्फ धोंडेबा फुलाजी पांचाळ वय 23 राहणार रोही पिंपळगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड याला ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने क्षणातच गुन्ह्याची कबुली दिली आणि पुढचा घटनाक्रम सांगितला. वर्षीय मुलीवर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्याची घटना घडलेली होती. मुदखेड पोलिसमध्ये 14 तारखेला तिचा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता. 15 तारखेमध्ये त्याच्यामध्ये एक मर्डर विथ रेपची कलमं वाढवण्यात आलेली होती आणि पोस्कोची कलमं वाढवण्यात आलेली होती. 15 तारखेपासून आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी DYSP सुशील नायक, ॲडिशनल SP श्री धरणे, आमचे IG सर, आमचे ॲडिशनल SP अविनाश कुमार, आमचे LCB सर्व अधिकारी आणि मुदखेडचे अधिकारी, त्याचबरोबर LCB सर्व कर्मचारी आणि सर्व फॉरेन्सिक टीम, सायबर टीम, त्याचबरोबर सर्व जे काही संलग्न संस्था आहेत त्या तिथे काम करत होत्या. वेगवेगळ्या याच्यावर काम केल्यानंतर असं लक्षात आलं की जी मुलगी फिरत होती ती शेवटी कुठे फिरत होती आणि त्या ठिकाणाहून मग डॉग स्क्वॉडच्या मदतीने काही गोष्टी निष्पन्न झाल्या आणि आरोपीला शोधण्यात आलं. आरोपीने हा गुन्हा कबूल केलेला असून त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्याची पडताळणी सुरू आहे, परंतु तो स्वतः इन्वॉल्ड आहे हे 100% कन्फर्म झालेलं आहे आणि त्यामध्ये त्याला अटक करून आता आम्ही पुढील तपास करत आहोत. किती आरोपी आहेत? आरोपीने यामध्ये आणखी एक व्यक्ती असल्याचं नमूद केलेलं आहे, परंतु तो त्या बनाव करतोय की खरं सांगतोय याबाबत आमचं अजून धारणा पक्की करायची आहे आणि त्या संदर्भाने आमचे तपासी अंमलदार जे आहेत आता DYSP इतवारा हे आहेत आणि ते त्यावर खात्री करून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आहे. तो आरोपी देखील आम्ही ताब्यात घेऊन कारवाई करतो. तपास लावण्यासाठी 6 दिवस लागले. पोलिसांनी तिथं कॅम्पिंग होती, म्हणजे अक्षरशः पोलीस पूर्ण तिथं फोर्स राहिला आणि डॉगचा सुद्धा त्याच्यामध्ये थोडा बहुत फायदा झाला. काय नेमकं यामध्ये? आम्ही सुरुवातीपासून डॉग स्कॉटचा वापर केलेला होता, परंतु वेगवेगळे व्हर्जन येत होते की मुलगी शेवटी इथं बघितली गेली, शेवटी ती बसस्टँडला होती, काही जण सांगत होते की शेवटी या ठिकाणी गेलेली होती, परंतु वारंवार विचारपूस वारंवार माहिती घेतल्यानंतर एक लोकेशन फिक्स झालं की शेवटी ती इथे होती आणि ज्या ठिकाणी शेवटी होती त्या पुन्हा ते डॉग स्क्वॉड बोलून झालं आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने नंतर आरोपीचे ठिकाणं ट्रेस झाले.